विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सातपुड्यातील एका आदिवासी गावामध्ये. या ठिकाणी आपल्याला आदिवासींचे ढोल वादन पाहायला मिळेल. आदिवासींचा ढोल हा होळीच्या काही दिवसांअगोदर बाहेर निघत असतो. त्या ठिकाणी हे मोठाले ढोल आदिवासींनी आपल्या घरातील आढ्याला किंवा खुंटीला बांधून ठेवलेले असतात. होळीच्या काही दिवस अगोदर आदिवासी या ढोल वादनाला सुरुवात करत असतात. हा ढोल आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून बनवलेला असतो. हा ढोल आकाराने मोठा असल्यामुळे दोन धणांनी धरून त्याला उचलावे लागत असते. त्यानंतर हा ढोल व्यवस्थित आहे की नाही हे त्याच्या दोऱ्या बांधून दोऱ्यात आणून पाहिले जाते. ढोल चांगल्या सुस्थितीत असेल तर त्या ठिकाणी वाजवण्याचा सराव केला जातो. दोन धणांनी उचलून हा ढोल त्या ढोल्याच्या गळ्यात अडकवला जातो. नंतर ढोल्या एका हाताने आणि छोट्याशा काठीने ढोल वाजवत जात असतो आणि ढोलाची चाल बांधत असतो आणि छानपैकी ताल धरत असतो. हा ढोल जो आहे तो आदिवासी लोक वेगवेगळ्या प्रसंगी वाजवत असतात. मग ते सण असतील, उत्सव असतील किंवा आदिवासींचा घोंगऱ्या नावाचा सण असेल जो होळीच्या काही दिवसानंतर मोठ्या प्रमाणात सातपुड्यामध्ये साजरा केला जात असतो. या प्रसंगी आदिवासी आपल्या पारंपरिक वेशात नटून थटून या ढोल वाजवणाऱ्या भोवती ताल धरत फेर धरून नाचत असतात. या ढोल वाजणाऱ्याला साथ असते एका दुसऱ्या व्यक्तीची. त्याने आपल्या हातात एक लहान थाळी आणि छोटी काठी घेतलेली असते आणि ढोल्याभोवती गोल गोल फिरत त्याच्यासोबतच हा दुसरा व्यक्ती त्यासोबत आपलाही ताल धरत असतो आणि या छान तालावर आदिवासी नाचत असतात. चला तर मग पाहूया आदिवासींचे ढोलवादन. Thank you.